नमस्कार मंडळी, मी कविता तुमचं कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आहे आषाढी एकादशी मंडळी. तर आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि बकरी ईदच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, पावसाला सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्राला पंढरपूरच्या वारीचे वेद लागतात. तर आपले वारकरी संप्रदायातील पूर्ण मंडळी ही वारीसाठी गेलेली आहे. तर ते काल मस्त असे वारीला आपल्या पोचलेले आहेत, म्हणजे आपल्या पंढरपुरात पोचलेले आहेत. आपणसुद्धा घरामध्ये राहून विठ्ठलाचं नाव घेऊया आणि आपणसुद्धा त्या वारीचा आनंद घेऊयात. तर आजचा व्हिडिओ मी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माईचं नाव घेऊन सुरुवात करणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मस्त अशी सकाळची आपली देवपूजा झालेली आहे. A few moments later. तर आता चुलीवरती वळकून ठेवल्यात शिजण्यासाठी. तर आता मी खिचडी बनवून घेते. आज सगळ्यांचा उपवास आहे, खिचडी बनवते आणि चुलीचे लाडू करणार आहे संध्याकाळचं. चला ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आता याच्यामध्ये बटाटे ठेवलेले आहेत उकडण्यासाठी कुकरमध्ये खिचडी बनवायला, आणि इथे शेंगा आणल्यात. तर शेंगा मस्त अशा पाण्यामध्ये टाकून ठेवल्यात, जेणेकरून ज्याची काय माती असेल ना ती पटकन निघून जाईल. तर आता तिकडे चुलीवरती वळकुंद्यासुद्धा ठेवल्यात, त्या झाल्या ना शिजून की मग आपण शेंगासुद्धा चुलीवरती ठेवूयात. आणि खिचडीमध्ये टाकण्यासाठी हे साबुदाणेसुद्धा इथे भिजत ठेवलेले आहेत. मस्त असा आपला आषाढी एकादशीचा व्हिडिओ होणार आहे आणि मस्त असा खिचडी शेंगा वळकुंद्या सगळं काय होणार आहे आज उपवासाच्या निमित्ताने. एकादशी उपवास हा बारशीचा सोडवायचा असतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडवायचा असतो. पण आता कशी पोरं आपली बारीक आहेत तर ती काय राहणार नाही एवढं. तर संध्याकाळच्यासाठी इथे वाटाणेसुद्धा टाकल्यात मी पाण्यामध्ये. मस्त हिरव्या वाटाण्यांची भाजी होणार आहे संध्याकाळी, डाळ होईल, असं दोन तीन पदार्थ होतील. तर आता आपण बाहेर जाऊ, वळकुंद्या उकळे आले का नाही ते बघून घेऊ. तर इथे बघा, मस्त उकळे आलेले आहे आणि कसं बाहेर पाणी निघतं हे बघा, दिसतंय का तुम्हाला? हे बघा, हे असं ऊतू गेलंच पाहिजे, तेव्हा तो करवटपणा जो असतो ना, कडूपणा, तो निघून जातो. मग असं ऊतू गेलं पाहिजे. हे बघा, दिसते तुम्हाला पाण्याचा फेस फेस? तर हे ना असं ऊतूच द्यावं लागतं, तेव्हा तो कडूपणा कमी होतो वळकुंद्यामधला. हे बघा. तर आता वळकुंद्यामध्ये ना आपण थोडीशी राख टाकूया. तर ही बघा, ही अशी चुलीमधून ना राख घ्यायची असते. अशी राख घ्यायची आणि ही या टोपामध्ये टाकून द्यायची. हे बघा, तडका बसला ना मस्त असा. थोडीशीच टाकायची, जास्त नाही टाकायची. आणि हा चुना, आता आमच्या घरामध्ये कोण ते चुन्याचा वापर कोण काही करत नाही खाण्यासाठी, पण आता ते आमच्या एका रूमवरच्या दादाकडून मी घेतलेलं आहे याच्यामध्ये टाकण्यासाठी. थोडंसं टाकायचं चुना. तर आता चुना आणि राख टाकलेली आहे मी वळकुंद्यामध्ये. तर अजून या काही शिजलेल्या नाही आहेत आणि याची अजून बरीचशी अशी प्रोसेस बाकी आहे. तर आता यांना शिजू द्यात, कच्च्या आहेत त्या. तर आता हे झाकून ठेवते मी, झाकून द्यायचं. आणि मस्त अशी आपली ही बघा चूल पेटलेली आहे. तर चिन्मयचं इथे काहीतरी कॉलेजचं चालू आहे, पेपर बॅग बनवायला लावले त्यांनी, काहीतरी प्रोजेक्ट सांगितलं आहे त्यांना बनवायला. हे बघा, काम चालू आहे त्याचा. आणि सोनू बघा. तर इथे हा खोबरा एवढा, दोन नारळ तोडलेले. तर इथे त्यांना चुरीचे लाडू पाहिजेत पोरांना खायला, चिन्मयला खास करून. तर त्यांच्यासाठी हे चुरीचे लाडू बनवण्यासाठी हा खोबरा मी मिक्सरलाच बारीक करून घेतला. हे बघा, मस्त बारीक झालं आहे, मोरवीने नाही केलं कारण की आता खूप वेळ लागेल त्याच्यासाठी. तर मिक्सरच्या भांड्यानेच केलं. आता याच्यामध्ये गूळ वगैरे टाकणार, जे काय असेल काजू बदाम इलायची वगैरे ते टाकणार आणि मग करंजा बनवायला घेणार.
तर इथे काजू बदाम वगैरे जे काय होतं माझ्याजवळ ते घेतलेलं आहे, कापून आणि जायफळ आहे, तर जायफळ वगैरे तो किसून घेते मी. आणि याच्यामध्ये आता गूळ कापून टाकलेलं आहे खोबऱ्यामध्ये, तर हे काजू बदाम वगैरे टाकते मी. तर आता गॅसवरती मी मस्त चुरी बनवायला घेतलेली आहे. थोडंसं तूप टाकलं आहे खाली, असेल तर टाकायचं ना सर, काय हरकत नाही, होतं तर मी टाकलं. तर आता बारीक गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मस्त असं. चला आता आपल्या वळकून द्या बघू चुलीवरती कशा झाल्यात. तर हे बघा मस्त अशी कलर पण चेंज झाला आहे, बघा लाल झाला आहे ना आता. तर इथे मी परत एकदा पाणी काढलेलं आहे, म्हणजे ही दुसरे वेळ झाली आहे पाणी काढायची. तर आता याच्यामध्ये आपण दुसरं पाणी घालूया. सोनो, तर मस्त अशी चुरी आता शिजलेली आहे. एक मिनटं फक्त आपण ठेवू आता गॅसवरती. आता गॅस केला मी बंद, चुरी मस्त अशी झालेली आहे. आता आपण थंड करायला ठेवू. हे बघा आता इथे थंड करायला ठेवलेली आहे. थंड झाली की मग आपण लाडू बनवायला घेऊयात चुरीचे. आता याच्यावरती मी झाकण काढून बघते. 10 मिनटं झालेली आहे, 10 मिनटं थोडी जास्त झाली, कारण की बरं मीठ सगळ्या वळकून देणं लागलं पाहिजे ना, म्हणून 10 मिनटं थोडी जास्त ठेवलं आहे मी. तर हे बघा किती मस्त असं उकळतं आहे. आणि आता आपण चेक करून बघूया की प्रॉपर शिजल्यात की नाही शिजल्यात ते. हा शिजल्यात शिजल्यात, हे बघा. तर एक काढलाय मी टोपातून, वा बघा कशी निघते ना, चेक करून बघते. हा मस्त शिजलाय. बिलकुल पण नाही कुठे झाले, मस्त झाले. आता मी गॅस करते बंद. आता हे झालेले 12 seconds later. तर तुम्ही पाहू शकता चिन्मयची पेपर बॅग कशी तयार झालेली आहे मस्त अशी. उद्या पेपर बॅग डे आहे ना, म्हणून त्याने आज पेपर बॅग बनवलेली आहे उद्या कॉलेजला घेऊन जाण्यासाठी. तर हे बघा किती मस्त आहे. इथे मस्त असे लाडू वगैरे तळायला घेतलेत. आता झाला आवरला आता सगळं, आता फक्त भांडी घासायची राहिल्यात. आज दिवसभर असाच गेला का, किचनमध्येच राहून गेलं उभं उभं. जेवायला वगैरे आज बनवलंच नाही कोणाला, मनीषला पण आज खिचडी आणि ते शेंगा वगैरे बनवल्यात आणि वळकून द्या. आता तुम्ही सांगाल उपवास जर केलाय तर मला लाडू कळ बनवले चुरीचे, तर त्याचं कारण असं की चिन्मयला पाहिजे होते. झाडावरून ना 3-4 नारळ पडले हवेने, तर तो बोलला की मला चुरीचे लाडू करून पाहिजे. तर आज तरी सुट्टी आहे ना संडे, म्हणून आज रविवार आहे, मला कॉलेजला सुट्टी आहे, तर बरं खाईल तरी ना, म्हणून आजच बनवले. झाले आता हे शेवटचेच राहिलेत तळायचे. चला आता गॅस करूया आपण बंद. झाले लाडू वगैरे बनून.
संध्याकाळी बघू आता काय काय बनवायचं, विचार चाललाय माझा संध्याकाळी खीर बनवायची, कारण की आम्ही बाहेरचीच उपवास नाही सोडवणार, कारण की तेवढं उपवास काही जमणार नाही मलासुद्धा, माझ्या गोळ्या चालू आहेत, मला गोळी खायला लागते। तर संध्याकाळी आम्ही जेवू, मस्त डाळ भात वाटण्याची भाजी खीर असेल, पापड लोणचा मिरची, तर इथे मस्त असे आपले लाडू तयार करून झालेले आहेत चोरीचे। तर इथे आपल्या वल्कोंद्या तयार झालेल्या आहेत, आणि मी थोडंसं ना चाखून पण बघितली, अजिबात कडू नाही लागत का, मस्त झालं एकदम। 2 hours later चला आता 10 वाजून गेले, 10:30 वाजले, जेवण घेतो आता आम्ही, तर तुम्हाला दाखवते मी जेवणामध्ये काय काय आहे। वटाण्याची भाजी, त्याच्यामध्ये डेट टाकल्या आहेत आणि माठाची भाजी टाकलेली आहे, म्हणजेच देटाच्या डेटाचा पाला टाकला आहे आणि डेट बटाटा, पापड, त्या लोणचा, मिरची, मस्त असं शाकाहारीचं जेवण आहे। आता आपण जेवायला घेऊ। त्या मोनीशला मी जेवायला वाढलेलं आहे, त्याला देऊन येते आधी। द नेक्स्ट डे, गुड मॉर्निंग। तर काल तर तुम्ही बघितलंच मस्त आम्ही काय काय केलं उपवासाला, काय काय बनवलं घरामध्ये। तर आज ना द्वादशी आहे, म्हणजे आज 12 आहे, तर 12 मी देवासाठी नैवेद्य आता बनवणार आहे। तर नैवेद्यामध्ये मी खीर बनवणार आहे। भूषण, गाडी आली, गाडी आली, गाडी आली, दुकान। पावणे 6 वाजले सकाळचे, आणि बाहेर अंधार बघा केवढा आहे। आबाल बघा सर कसं दिसतोय ना, भारी एकदम भारी दिसतंय आबाल। खीर बनवायला लावले मी, हे बघा दूध ठेवलंय गरम करायला, कारण की कालची आपली एकादशी ना, आज सोमवार, कालचा रविवार, काल देवशयनी आषाढी एकादशी होती ना, तर आता सकाळी देवासाठी नैवेद्य पाहिजे ना, बारशीचा द्वादशीचा नैवेद्य पाहिजे, तर त्याच्यासाठी मी आता खीर बनवते, कारण की सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंतच 12 आपल्याला सोडवायची होती, म्हणून देवासाठी मी खीर बनवायला लावलेली, आणि ते साबुदाणे शिजायला लावले रव्याची खीर बनवते, रवा आणि शेवया, हे बघा इथे सगळं साहित्य मी काढून ठेवलं आहे। तर आता पटपट बनवते ना, मग तुम्हाला दाखवते हा का मी खीर। आणि चिन्मय चाललं आहे कॉलेजला, आणि चिन्मय तयारी करतो आहे कॉलेजला जाण्याची, कसं झोपलं आहे बघा छोनू बाबू, ए छोनू खाऊ पाहिजे, खाऊ छोनू खाऊ पाहिजे, नको झोप 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 झोपा झोपा। आणि इथे बघा नारळ सुकल्यात ना ते, आता एकदम हलके झाल्यात, तर ते झाडावरून कधीही पडतात, आणि ते आता मस्त आपली खीर होते। शेवया आणि रव्याची खीर झटपट होणारी। चेन्मयचं बघा काय चाललं आहे, हाच त्याचा तोच ब्रेड बनवायला घेतलं आहे त्याने, त्याचं त्यानेच पीनट बटर आणि ब्रेड। ते आपली खीर होते बघा, कसं मस्त उकळी आलेली आहे ना खीरेला आपल्या। तसा काळो खाय बाहेर आबाल, तर एवढं भारी वाटतंय ना जामच भारी वाटतंय आबाल आपलं। शुरू बुकर, हां हां सगळा फाडून मोकळा झालाय बसायचं सोपाना, हू करते अजून। अरे मस्त अशी आता शिजलेली आहे आपली, तर तुम्ही सांगाल एवढ्या सकाळी तुम्ही नैवेद्य बनवायला घेतलं आहे, तर त्याचं कारण असं की आता चिन्मय पण जाईल कॉलेजला, तर बरं तो तरी खाऊन जाईल ना, मग देवाला दाखवल्याच्यानंतर, देवाला नैवेद्य ठेवल्याच्यानंतर बरं चिन्मय तरी खाऊन जाईल ना, म्हणून, कारण की तो टिफिन वगैरे काही घेऊन जात नाही आहे ना, म्हणून असं झालेली आहे आता आपली खीर। आपण गॅस करूया बंद, आणि इथे भांडी बघा आता, ते रात्रीची भांडी घासून ठेवल्यात, ती लावावी लागतील आधी। चला आता खीर झाले रेडी, आता आपण
देवासाठी नैवेद्य घडू। चला तर मस्त अशा देवासाठी खीर मी काढलेली डिशमध्ये, तर चला आता आपण घेऊन जाऊयात। ते मस्त अशी देवपूजा झालेली आहे सकाळची, हे बघा। ही बघा चिन्मयने काल प्रोजेक्ट बनवलाय पेपर बॅग, ही बघा बॅग त्याची। चाललंय कॉलेजला घेऊन आता। वा वा, मला देते का सामान आणायला मार्केटमध्ये? पेपर बॅग बनवलंय, पेपर बॅग। मस्त मस्त, हा जा सावधान 10 मिनिटं तरी जा। तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर करून घ्या। आपण उद्या परत भेटू दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा। चला मंडळी, बाय बाय।